शहापूर तालुक्यात शिक्षकांचा सत्कार। वात्सल्य फाउंडेशन मुंबई व शिक्षण विभाग केंद्र प्रमुख अरुण बडके यांच्या वतीने गुणवंत विकास अंतर्गत चापगाव केंद्रातील प्रगत वर्ग शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। अध्ययन स्तर निश्चितीनुसार ज्या शिक्षकांचे 100% वर्ग प्रगत आहेत अशा शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी चापगाव केंद्रातील 19 शाळांमधील 27 शिक्षकांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व शाळ पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। तसेच केंद्रातील 3 शाळांना संगणक लॅबचे साहित्य भेट देण्यात आले। या कार्यक्रमावेळी फाउंडेशनच्या स्वाती मुखर्जी, संदीप तिजोरे, बीट विस्तार अधिकारी चंद्रकांत शिर्के, केंद्रप्रमुख अनिल भोईर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक केशव शेलवले या सरांनी केले। उपक्रम आहे की शिक्षकांना चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरित करण्यासाठी चांगला प्रयत्न आहे की 100% प्रगत वर्ग असणं, 100% प्रगत शाळा असणं हे ध्येय आहे। आणि ध्येय गाठण्यासाठी ज्यांनी ते ध्येय आतापर्यंत गाठलेलं आहे त्या शिक्षकांना सन्मान करणं आणि त्याच्यापासून इतरांनी बोध घ्यावा हा एक चांगला उद्देश आहे। या दृष्टीने केंद्रप्रमुखांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। एनजीओंची मदत घेतलेली आहे, वात्सल्य फाउंडेशनच्या मदतीने हा सत्कार समारंभ त्यांनी आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला माझी शुभेच्छा आहे। खरं म्हणजे माझ्या शिक्षकांचं मला कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। नंदकुमार साहेबांच्या प्रेरणेने गुणवत्ता विकास हा उपक्रम राबवला गेला आणि ह्या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर उपक्रम राबवले गेले। सगळं शिक्षक काम याच्यामध्ये करतायत, परंतु मला माझ्या केंद्रामध्ये काम करत असताना अतिशय आनंद होतो की ज्या ज्या वेळेस ते उपक्रम मी सांगतो त्या त्या वेळेस सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे उपक्रम राबवत आहेत। विद्यार्थी गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रगत करायचं आहे, मग वाचन लेखन किंवा संख्याज्ञान संख्यावर क्रिया या सगळ्या बाबी त्यांना प्रगत करण्यासाठी जे जे मार्गदर्शन आवश्यक असेल ते मार्गदर्शन आम्ही करतोय। शिवाय ज्या सूचना सांगितल्या त्या सूचनांचं चांगल्या प्रकारे पालन करून विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षकांनी प्रगत केलेले आहेत। त्यामुळं मला असं कौतुक करावं असं वाटतंय की सर्व शिक्षक माझे गुणवान आहेत। खूप अभिनंदन करण्यास आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसासाठी मी सगळं टीचर्स, कारण हा फक्त टीचर नाही, हे एक गुरुजन जे आहे ते मुलांना फक्त अभ्यास नाही किंवा लिटरसी नाही, हे संपूर्ण मनुष्य व्यवहार बोलणं हे सगळं शिकवतात। शाळेत जेव्हा येतात मुलं, कारण घरी आपण कमी असतात शाळेत जास्त, म्हणून हा टीचर दिला त्यांना एक आदर्श म्हणून जे निवड झालेलं आहे ते तर वाचले फाउंडेशन कोलॅबोरेशन आता 30-36 वर्ष झालं आहे कोलॅबोरेशन्स करून, कारण आम्ही फक्त स्वयंसेवी संस्था एकटं काम करू शकत नाही, हा संपूर्ण समाज जेव्हापर्यंत एकत्र येणार नाही त्याच्यामध्ये मुलं, पालक, शिक्षक हे सगळं एकत्र आलं, समाजच्या सगळ्या लोक जेव्हापर्यंत एकत्र येणार नाही तर तोपर्यंत मला वाटत काय आपण पुढे काहीतरी भविष्य जे संपूर्ण भारत जे आहे आम्हाला बघायचं आहे ते आपण बघू शकत नाही, कारण एकत्र संघटन येऊन एक कार्य करणं खूप गरजेचं। कुठलंही काम करायचं असेल की त्याला प्रथम उत्कृष्ट नियोजन आवश्यक असतं आणि नियोजन जर चांगलं असेल तर ते काम तुमचं चांगल्यारीत्या पूर्ण होतं आणि नियोजन केव्हा आपलं यशस्वी होतं, जेव्हा आपल्यामधील कॉर्डिनेशन जर चांगलं असेल तर। आणि हे कॉर्डिनेशन आमच्यामध्ये आणि आमचे केंद्रप्रमुख सर श्री मडके सर यांच्यामध्ये आणि शिक्षकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे होतो। जेव्हा 22 जून 2015 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा GR 29 बाहेर पडला, तो GR जेव्हा बाहेर आला तेव्हा आमच्या सरांनी, मडके सरांनी आमच्या पूर्ण केंद्रातील सर्व शाळा आहेत त्या शाळांना एक एक मुद्दा त्यांनी वाटून दिला आणि त्याचं प्रात्यक्षिक आमची आमदार शाळेला शिक्षण परिषद होती त्या ठिकाणी प्रात्यक्षिक त्यांनी करून घेतलं। त्याच्यामुळे तो 29 जो GR होता तो सगळ्या शिक्षकांना अगदी 100% त्या ठिकाणी त्याचं अवलोकन झालं आणि तिथेच आमच्या शिक्षकांचं आणि आमच्या मडके सरांचं ध्येय ठरलं की आता आपण आपलं केंद्र पूर्ण 100%